हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं हो स्वागत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी पी एच डी एंट्रन्स एक्झामचे ॲप्लिकेशन तिथे निघलेले आहे तर त्याबाबतच आपण एंट्रन्स टेस्टचा सिलेबस काय असणार आहे तुमच्या त्याच्यानंतर सब्जेक्ट वाईज सीट किती असणार आहे तिथे टोटल तेहतीस विषयामध्ये पी एच डी करता येणार आहे तुम्हाला तर त्याविषयी आपण सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत एक जुलैपासून अर्ज करण्याची जे मुद्दत आहे ते सुरू झालेली आहे आणि सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईटकडे तर याची जे ऑफिशियल वेबसाईटची लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही पण व्हिजिट करू शकतात या वेबसाईटवरती तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही पेट नोटिफिकेशन शेड्यूल त्याच्यानंतर लिस्ट ऑफ सब्जेक्ट वाईज विच पेट इज टू बी कंडक्टेड तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुमचा सब्जेक्ट वाइज सीट अवेलेबल आहे त्याच्यानंतर सिलेबस पण आपण डिस्कस करणार आहोत असा तर पहिले आपण बघून याचा नोटिफिकेशन तर तुमची टोटल हंड्रेड ची होणार आहे एक्झाम इथे दोन नंबरचा पॉईंट बघू शकता तुम्ही ऑफलाईन होणार आहे तुमची आणि दोन तासास याला कालावधी आहे आणि पन्नास क्वेश्चन तुमचे रिसर्च मॅथडॉलॉजीवरती येतील आणि पन्नास क्वेश्चन तुमचे सब्जेक्ट स्पेसिफिक वर येईल ये पन्नास मार्क तुम्ही पाडले तर तुम्ही पासआउट होऊन जाताल आणि तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल फाईव्ह पर्सेंट रिलॅक्सेशन आहे बॅकवर्ड क्लासेस जसं की एस सी एस टी कॅटेगरीचे जे स्टुडंट आहेत त्यांना पंचेचाळीस मार्क जरी पडले तर ते ॲप पी एच डीला ॲडमिशन घेऊ शकतात इंटरव्ह्यू क्वालिफाय करून त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक वर्षात म्हणजे ह्या वर्षी तुम्ही क्वालिफाईड झाला तर ह्याच वर्षी तुम्ही पी एच डी करू शकतात ते दुसऱ्या वर्षी जे पेट क्वालिफाईड तुमच्याकडे हे असणार आहे सर्टिफिकेट ते दुसऱ्या वर्षी चालणार नाही त्याच्यानंतर हजार रुपयेची फीज आहे ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी आणि पाचशे रुपये जी एस सी एस टी कॅटेगरीचे स्टुडंट आहे तर त्यांच्यासाठी आहे त्याच्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन कुठून करू शकतात ॲप्लिकेशनची लिंक त्यांनी दिलेली आहे इथे बघू शकतात तुम्ही इथे सॉरी हे सब्जेक्टची म्हणजे ची लिंक आहे तर ते आपण बघून घेऊया आणि ॲप्लिकेशन तुम्ही कुठून करू शकता ते आपण बघून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो याचं शेड्यूल काय असणार आहे शेड्यूल आपण बघून घेऊया एकदा नोटिफिकेशन हे एक जुलैलाच आलेली आहे त्याच्यानंतर एक ते वीस जुलैपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन करू शकतात त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल अठ्ठावीस जुलै ते आठ ऑगस्टपर्यंत त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कम्प्लेन्स जे आहे ते अकरा नऊ ते अकरा ऑगस्टमध्ये होऊन जाईल त्याच्यानंतर लिस्ट लागेल तुमची कॅन्डिडेटची त्याच्यानंतर फायनल लिस्ट लागेल आणि पेट एक्झाम तुमची एक सप्टेंबरला होईल आणि रिझल्ट बारा सप्टेंबरला लागून जाईल आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू वगैरे जे आहे ते, ते तुम्हाला बोलवतील अशा प्रकारे जे आहे हे शेड्यूल आहे त्याच्यानंतर आता सब्जेक्ट जे आहे सब्जेक्ट आपण बघून घेऊया तर आधी आपण सिलेबस बघून घेऊया विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही पेट इंट्रन्स टेस्टचा जे सिलेबस आहे ते सब्जेक्ट वाईज दिलेलं आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा सा अपलोड झालेला आहे त्याच्यानंतर डिसिप्लिनरी स्टडी त्याच्यानंतर ह्युमेनिटीज कॉमर्स अँड मॅनेजमेंट याचा अजून व्हायचा आहे अजून झालेलं नाही सिलेबस अपलोड तर ते लवकरच अपलोड होईल एक दोन दिवसात त्याच्यानंतर आपण केमिस्ट्रीचा एकदा बघून घेऊया केमिस्ट्रीचं जे आहे हे ऑर्डिनन्स आहे हे नंतर बघूया आपण तर विद्यार्थी मित्रांनो केमिस्ट्रीचा जे सिलेबस आहे ते आपण एकदा चेक करून घेऊया बघा इथे फिफ्टी पर्सेंट तुम्हाला रिसर्च मॅथॉलॉजी विचारल्या जाणार आहे फाउंडेशन ऑफ रिसर्च हे फर्स्ट टॉपिक आहे त्यामध्ये सब टॉपिक दिलेलं आहे इथे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर हायफोथिसिस आहे रिसर्च डिझाईन आहे त्याच्यानंतर तुम्हाला इंटर इंटरप्रिटेशन डाटा अँड पेपर रायटिंग एथिक्स सायंटिफिक पब्लिकेशन यूज टूल्स टेक्निक रिसर्च तर अशा प्रकारे हे रिसर्च मॅथ्रॉलॉजीचा तुमचा सेलेबस झाला त्याच्यानंतर तुमचं जे केमिस्ट्रीचा भाग आहे इथे ॲप्लिकेशन रिझल्ट एथिक्स त्याच्यानंतर रिपोर्ट हे रिसर्च मॅथ्रॉलॉजीचाच आहे भाग आणि ओरल प्रेझेंटेशन त्याच्यानंतर हे दुसरं आहे म्हणजे आता तुमच्या केमिस्ट्रीच्या रिलेटेड आहे इन्स्ट्रुमेंटल टेक्निक त्याच्यानंतर इन केमिस्ट्री इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधून पण तुम्हाला विचारल्या जातील फिजिकल केमिस्ट्री तर अशा प्रकारे हे सब टॉपिक तुम्ही बघू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो इथे रेफरन्स बुक दिलेले त्यांनी कुठून तुम्ही प्रिपेअर करू शकतात रेफरन्स बुक आहे रिसर्च मॅथडलॉजीसाठी आणि हे तुमचे सब्जेक्ट जे आहे सब्जेक्टचे रिलेटेड पण दिलेले आहे त्यांनी इथे बघू शकता तुम्ही इनऑर्गेनिक ऑर्गेनिक ऑर्गेनिकसाठी इन हे रेफरन्स बुक दिलेलं आहे तर इथे येऊन तुम्ही सगळं बघू शकता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रिपेअर करत असाल बामो युनिव्हर्सिटीसाठी तुम्ही पी एच डीसाठी प्रिपेअर करत असाल तर ग्लोबल ऑनलाईनवरती सगळी जे रिसर्च मॅथलॉजीचा जे फर्स्ट पार्ट आहे तर त्यासाठी आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे तुम्ही रिसर्चचा इथून घेतलं तर तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही तुम्हाला यामध्ये फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर भेटणार आहे फुल सिलेबस तुम्हाला मॉक टेस्ट यामध्ये दिल्या जाणार आहे डिस्क्रिप्टिव्ह नोट्स पण असणार आहे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील एम सी क्यूज क्वेश्चन बँक दिली जाणार आहे तुम्हाला हे जे आ, हे जे कोर्स आहे इंग्लिश हिंदी आणि मराठी लँग्वेजमध्ये पण अवेलेबल आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला जॉईन करू शकतात विद्यार्थी मित्रांनो याची जे फीज आहे पर, सा हे सातशे नव्याण्णव रुपये फीज आहे फक्त या नंबरवर वरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा पन्नास मार्कला तुम्हाला यामधून विचारला जाणार आहे तर फिफ्टी फाय प फिफ्टी पर्सेंटच तुम्हाला पाडायचं आहे तर इथूनच तुमचे पन्नास मार्क कवर होऊन जातात तर आम्ही गॅरंटी देतो तुम्ही हे कोर्स घेतलं तर तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही आम्ही सगळं तुमच्याकडून करून घेतो तर अशा प्रकारे हे फर्स्ट पार्ट आहे आणि सेकंड पार्ट तुमचा सब्जेक्ट असतो जसं की आपल्याकडे फुल सिलेबस नोट्स आणि एम सी अवेलेबल आहे मॅनेजमेंट इकॉनॉमीज कम्प्युटर सायन्स कॉमर्स हिस्ट्री पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन एन्व्हायरमेंटल सायन्स इंग्लिश लिटरेचर सोशल वर्क फिलॉसॉफी त्याच्यानंतर मराठी लॉ हिंदी फिजिकल एज्युकेशन जॉग्रफी पॉलिटिकल सायन्स अँड सोशलॉजी त्याच्यानंतर एज्युकेशन आहे लायब्ररी सायन्स आहे सायकोलॉजी आहे इलेक्ट्रॉनिक सायन्स आहे तर अशा प्रकारे हे नोट्स आणि एम सी क्यूज तुम्हाला मिळून जातील तर विद्यार्थी मित्रांनो याची जी फीज आहे ते फक्त न नऊशे रुपये या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा आणि हे कोर्स तुम्ही जॉईन केलं तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही क्वालिफाईड होऊन जाताल इझिली कमी टायमात तुमचा जास्त इथे स्टडी वगैरे होऊन जातो तर आपण जे आहे ते सीट बघणार होतो तर इथे बघू शकता तुम्ही एकूण तेहतीस विषयामध्ये इथे वॅकेन्सीज अवेलेबल आहे तर इथे सायन्स फॅकल्टीचे बघून घेऊया आपण आधी सायन्स फॅकल्टीमध्ये बायोकेमिस्ट्रीमध्ये इथे बघू शकता तुम्ही एकच व्हॅकेन्सी आहे इथे बायोकेमिस्ट्रीमध्ये एक व्हॅकेन्सी आहे त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजीमध्ये सोळा आहे बॉटनीमध्ये दहा आहे केमिस्ट्रीमध्ये अकरा आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग चार आहे कम्प्युटर सायन्स अँड आय टीमध्ये चा आठ वॅकेन्सी आहे एन्वयरमेंटल सायन्स चार फूड टेक्नॉलॉजी तीन जिओलॉजी पाच आहे मॅथमॅटिक्स तेवीस आहे त्याच्यानंतर मायक्रो बायोलॉजी बारा फार्मास्युटिकल अँड फायन केमिकल अठरा आणि फिजिक्समध्ये नऊ आहे स्टॅटिक्स सहा झुलॉजी दोन तर हे झाले फॅकल्टी सायन्सचे आता कॉमर्स आणि मॅनेजमेंटमध्ये कॉमर्समध्ये एकोणीस सीट आहे अवेलेबल मॅनेजमेंटमध्ये तेरा सीट आहे आणि टुरिज टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सात आहे तर अशा प्र प्रकारे हे कॉमर्स आणि मॅनेजमेंट झालं आता फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज तर यामध्ये बघू शकता तुम्ही इंग्लिशमध्ये बारा आहे मराठी तीन हिंदी सहा उर्दू तीन इकॉनॉमिक्स दहा सोशोलॉजी नऊ सायकोलॉजी एक पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन चार जॉग्रफी एक संस्कृत एक आणि हिस्ट्री चार तर अशा प्रकारे ह्युमेनिटीजमध्ये आहे त्याच्यानंतर इंटर डिसिप्लिनरी स्टडीमध्ये फिजिकल एज्युकेशनमध्ये एक आहे ड्रामॅटिक दोन एज्युकेशन तीन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्समध्ये पाच आहे सोशल वर्कमध्ये एकोणीस जागा आहे तर अशा प्रकारे हे जागा आहे फॅकल्टी वाईज आपण बघि बघून घेतलं डिटेलमध्ये त्याच्यानंतर तुमची इलिजिबिलिटी क्रायटेरिया येते आता तर ते पण आपण एकदा चेक करून घेऊया कोण इथे ॲप्लिकेशन करू शकते शकतात तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे सगळं आपण बघून घेऊया हे कमिसमेंट वगैरे आहे त्याच्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणं गरजेचं आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी हे बघून घेऊया आपण तर इथे बघू शकतात तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर ॲडमिशन टू द पी एच डी प्रोग्राम तर इथे डिफरंट फॅकल्टीज दिलेले आहे तर इथे क्वालिफिकेशन काय पाहिजे तुमचं ते बघू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला फिफ्टी फाय पर्सेंट असायला पाहिजे फिफ्टी फाय पर्सेंट मार्क टक्केवारी असायला पाहिजे त्याच्यानंतर एस सी एस टी कॅटेगरीवाल्यांना मास्टर डिग्रीमध्ये फाय पर्सेंट रिलॅक्सेशन असतो तर पंचेचाळीस नाही पन्नास टक्के त्यांना असले तर ते पण अप्लाय करू शकतात त्याच्यानंतर बॅचलर डिग्री जी आहे फोर इयर्सचा बॅचलर डिग्री असतो तर त्यांना सेवंटी फाय पर्सेंट असणं गरजेचं आहे आणि एस सी एस टी कॅटेगरी ओबीसी कॅटेगरीवाल्यांना फाय पर्सेंटचा रिलॅक्सेशन असतो तर अशा प्रकारे हे तुमचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे आणि हे ॲप्लिकेशन जे आहे तुम्हाला सबमिट करायचं आहे इथे बघू शकता तुम्ही द नोटिफिकेशन शेल कंटेन द फॉलोइंग इन्फॉर्मेशन तर हे तुमचे लास्ट एंट्रन्स टेस्ट वगैरे आहे त्याच्यानंतर फीज डिटेल वगैरे आहे ड्युरेशन ऑफ प्रोग्राम किती वर्षाचं असतं हे तीन वर्षाचं असतं मिनिमम आणि मॅक्झिमम सहा वर्षाचं हे असतो तुमचा कालावधी पी एच डीचा त्याच्यानंतर इथे पण रिझर्वेशन वगैरे असतं हे बघू शकता तुम्ही आत्ताच आपण बघितलं पन्नास मार्काचा तुमचा रिसर्च मॅथ्रोलॉजीचा पेपर असतो आणि स फिफ्टी पर्सेंट जे आहे पन्नास मार्काचा सब्जेक्ट स्पेसिफिक असतो आणि पन्नास मार्क तुम्ही पाडले तर तुम्ही क्वालिफाईड होऊन जातात इंटरव्ह्यूसाठी फाईव्ह पर्सेंट रिलॅक्सेशन असतो कॅटेगरीवाल्यांना बॅकवर्ड क्लासेसवाल्यांना तर प्रकारे सेवेंटी पर्सेंट हे इंट्रन्स टेस्ट जे आहे ते धरतात आणि तीस पर्सेंट इंटरव्ह्यू असं तुमचा कन्सिडर केलं जातं त्या बेसिसवरती तुमचा मेरिट वगैरे लागतो आणि ज्यांचं एम फिल आहे नेट सेट स्लेट गेट जी पॅट बेट सी डी आणि फिलोशिप असेल तुम्हाला स्टेट नॅशनल लेवलची स्टेट किंवा नॅशनल लेवलची तर त्याचे सात मार्क इन्क्लूड केलं जातं नेट विथ जे आर एफ असेल तरी त्यांना सात मार्क इन्क्लूड केले जातात तिथे तर अशा प्रकारे तुमची मेरिट लिस्ट लागते आणि तुम्हाला डिसाईड केलं जातं आता किती जागा आहे आणि कसं तुमचं स्कोर वगैरे आहे तर त्याप्रकारे तुमचा सिलेक्शन होऊन जातो तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हो हे एलिजिबिलिटी क्रायटेरिया होता आणि हे बाकीची माहिती आहे तुम्ही बघू शकता ती येऊन तर हे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याची तर हे ऑर्डिनन्स आत्ताच आपण बघितलं त्याच्यानंतर सिलेबस इथे बघू शकतात तुम्ही इथून रजिस्ट्रेशन करू शकतात क्लिक हिअर टू रजिस्टर तर इथे रजिस्ट्रेशन करू शकतात अशा प्रकारे हे माहिती होती बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी तर जे कोणी इच्छुक आहे पी एच डी करण्यासाठी तर कोर्सला जॉईन करा तुमचं नक्कीच सिलेक्शन होईल याने तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही गॅरंटी देतो तुम्ही हे कोर्स जॉईन केलं तर तुम्हाला दुसरं काहीच करायची गरज नसते कमी टायमात जास्त प्रिपरेशन होतो आणि ॲडमिशन तुमचा होऊन जातो पी एच डीला तर अशा प्रकारे आजची अपडेट होती थँक्यू धन्यवाद तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब